ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री. गॉसिप कल्ला या तुमच्या आवडत्या शो मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखीन एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. गजेंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लुकमधील फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित एक और नरेंद्र या चित्रपटात मी नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारताना मला अभिमान वाटत आहे, या आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं. अभिनेता स्वप्नील जोशीचा बळी हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती जी सिम्सने केली आहे. या चित्रपटाबद्दल स्वप्नीलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन असे आश्वासन गेल्या वर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेलं हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे. मला पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील असंही तो म्हणाला आहे. राणा दगुबातीचा बहुचर्चित चित्रपट हाथी मेरे साथीचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाची कथा जंगलात हत्तीसोबत राहणाऱ्या व्यक्तीभोवती फिरते, ज्याचे पूर्वज सुद्धा हेच काम करत होते. इरोस इंटरनॅशनलने एका व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये हाथी मेरे साथीचा हिंदी ट्रेलर रिलीज केलाय. चित्रपटाचा नायक म्हणजे राणा दगुबती पर्यावरणाचं रक्षण करत त्याचं पूर्ण आयुष्य जंगलात व्यतीत करतोय. ही एक माणूस आणि एक हत्ती यांच्यातील भावनिक नात्याची कथा आहे, ज्याची प्रेक्षकांना देखील खूप उत्सुकता आहे. बॉलिवूड सिंगर नीती मोहन लवकरच आई होणार आहे. नीती मोहन आणि निहार पांड्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. नीती मोहन जिममध्ये बराच वेळ घालवते आहे, जेणेकरून ती स्वतःला फिट ठेवू शकेल आणि डिलिव्हरीसाठी पूर्णपणे तयार राहू शकेल. अलीकडेच तिने स्वतःचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय, ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. यावेळेस तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. नीती स्ट्रेचिंग वर्कआउट्सवर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. अभिनेत्री परिणिती चोप्राचा सायना हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर बेतलेला आहे, हे नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं असून परिणितीच्या या सिनेमाची नेटकऱ्यांनी मात्र जबरदस्त खिल्ली उडवली. आता चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला आहे. काहीही बकवास करण्यापेक्षा आधी विचार करा अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित अमल गुप्ते यांनी सायनाच्या पोस्टवरून ट्रोल करणाऱ्यांना फटकारला आहे. गॉसिप कल्ल्यामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.